श्री शिवलीलामृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनका दिकान प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यासना ही मी ती त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी। त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजी आदरे। कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा सहा करणी पुण्य विशेष, बंदित निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीवे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका याविषयी। कश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान, भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित। प्रजादायाद भूसर धन्य मनती तोची राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै। सुंदरपती व्रता मृदु भाषिनी पूर्वदत्तेयसिला दिजे कामिनी, सूत सवाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे। श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन शिव भक्त उपज ताची। राजपुत्र नाम सुधर्म प्रजानात्मज तारक नाम, दोघे शिव भक्त निस्सीम सावधान शिव ध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील, लौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार, लेववीती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेववीती। तवते बाळ दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत, बोलती शिवनाम नामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान, यासिका नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुनी शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत परीतेन सांडिती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्वदैपा यनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले। जेवी मनुष्य बागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करुणी या। जन्मे जे सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येची राहविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मंग वाचले रावणादिक। विरंची सदटा उनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले। ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनीर्तार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगिंद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणूनी। राव प्रधान समोरे धावती, साष्टांगनमुनी घरासी आणीती, षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष। समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे। नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर, वैराग्यशील अनु मात्र भाषण न करीती कोणासी। ओम नम शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलासनु मात्र, गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना। पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडले चित्ती, मग ते दुघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने। गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमातयासी नाही कोठे शोधिता। यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो। पूर्वी कश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम महानंदा नामतीयेचे।
त्याग्रामी सातोची भूप पृथ्वी माझी निस्सिम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंतक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सदोहर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ रूप दौलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या असुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी पाचक याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवीत कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे कानृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण सवन तेही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वते स्वस्ते एवम तिच्या संगती करून त्यासही गळतसे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागर्ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी अहोनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभे होनी आगळे तेजवर निले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली मन जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागरी म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतनी हे म्हणे या शिलिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीन व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून नृत्य शाळेस लागली अग्नी जने धावे लागले चौकुडनी एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव अग्नी व्याते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळोनी वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरणी चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिला गवी उमारंग जो भक्त भजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय मनोनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहादान महानंदेने स्नान करून भस्मअंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंती शिव ध्यान हर हर शिव मनोनी उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पातले पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहिनीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची श्री नीळकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगविष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरवणी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदयी कमला परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धारुनी विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली
पावली सकळ शिवपदे जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैसी तेते नाही काम क्रोध द्वंद दुःख मदमस्त्र नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरत रुची वने अपारे सुभरी सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागरे भक्त कारणे निर्मिली जेथे ओ सनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होयतयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मुर्कट कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण बाळी विभती चर्चून त्यासी पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे राज्य पुढे करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शोभजनी लाविती बहुतांस उद्धरतील तुम्माते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगन म्हणे कुणी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलता पुढे तई हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत कैरिता नवस एकवडाची पुत्र अम्मास परमप्रियकर राजास प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राच्या आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार नवी पडेल पई प्रत्यक्ष प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येत मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेषयसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अन मान तरी तुम्हा पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जाणपा आजपासूनी सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकुनी धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेल्या आहळ आहळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करती आक्रोशे करुणी आहाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मंगरायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नव्हते पई नवता माया माय विकार केवळ ब्रह्मामय साचार जेथे तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया ते ध्वनी माया सत्व ते ध्वनी जाहले महतत्व मंग त्रिविध अहंकार होत शिविच्छे करुणिया सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टीरची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय पवन परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहुनी अनिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती मंग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मंग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जान थोर जपतपज्ञान त्याहुनी अन्य नसेची ज हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थ पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतपशिवार्चन याहुनी थोर नाही जान रुद्रमहिमा गाद पूर्ण किती म्हणूनी वर्णावा रुद्रमहिमा वाढला पार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडूनी यमकिंकर रिते हिंडो लागला या मंग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरली त्यासी मस्तर वाढविला विशाशे वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनीय करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगौन ऐसे म्हणती जे लागुन आनोनी नरकी घालावे रुद्राध्यायन आवडे ज्यासी कुंभी बाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आविश्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी अयूत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दूरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी नित्यदा सहस्रावर्तने पूर्ण क्षौनी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सदद होनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वा आयार आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून आणि तो आताची जाणितो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमना होनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेली आप्राण दुष्टपतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्यो चालोन देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वधुर्णीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे
गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले। शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्य समय येता धरणीस बाळमूर्छित पडी गेला। एक मुहूर्त निचेष्टीत चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभी करा। रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तिले त्याची सांगत। एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदुर विकराळ दाडा भयंकर नेत्र खादिरांगा सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते जे जैसे गवस्ती दिगंधतम संहारिती भस्मंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मग सोडविले तोडुनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंके गर्जे अवघ्यात थोर मुख्य दयांची महासुस्वर मृदुंग वाद्य गर्जिती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये न बोधरी असे असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करतसे षडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे ह्याची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत असू गंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधोनी की श्वेतापल्ले मृडानी रमणलिंग अर्जीचे की निर्देवासी सापडे चिंतामणी की शुद्धिदा पुढे शिराब्धी ये धावनी तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तान पादिकया दुहृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतरामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमाळ भवांड मोडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गायपत्य आहवनी उभे ठाकले देखता परशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडपशारे पूजिला नारद मुनी रावोबा ठाकेकर जोडुनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंच वदन तीही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणित होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10,000 वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिम तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लुंघुनी तत्वता कैसा आणित होतासी मंग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज 10,000 वर्ष करावे राज्य मंग तो सूर्यनंदन महाराज स्वअपराधे कष्टी बहु मंग उभा ठाकुनी कृतांत कर्ज ओढूनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळत घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे करती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शत पद्म धनदेवन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेले अवैक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आविष्यहीन लोकांस अनुष्ठान ह्याची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन यो राज्य तारकाला गुण देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत राव जान
जाता झाला तपोवना शिवअनुष्ठान रुद्रात ध्यान करिता करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शुभदासी पाहून राहिले शिवस्वरूप शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासीन वाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वर्थाही येथे जो मागिनील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवोनी वांज झाली माता त्याची संगतीन धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहासीना नावे आपण त्याच्या सदनासीन जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील सिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काय असेना असो सर्व भावे निश्चित अखंड भावे शिवलीला अमृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे कृतानुष्ठान तयासी निद्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदित ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्जा मिलिंद श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद जो जग दानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादश अध्याय गोडा श्री सांब शिवार्पणमस्तु ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय